24 तारीखला रात्री 2 वाजताचे दरम्यान सॉफ्ट टच इस्पामध्ये जे वरली नाकाचे जवळ इस्पा आहे तिथे एक गुरु वाघमारे नावाची व्यक्तीची हत्या झाली असा माहिती आम्हाला 24 तारीखच्या दिवसा 2 वाजताचे दरम्यान प्राप्त झाली. त्या अनुषंगाने तिथे पोलीस गेल्यानंतर असा खात्री झाली की तिथे गुरु वाघमारे ज्याची वय 50 वर्ष आहे याची धारदार हत्यारनी हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जे इस्पा होता ते इस्पाचं स्टाफ आणि तिथेचे जे चालक होते इस्पाचं त्या लोकांना ताब्यात घेऊन आम्ही तपास सुरू केलो या केसमध्ये आणि त्या सर्व तपासच्या आधारे असा माहिती समोर आली की तिथेचे चालक ज्याचं नाव संतोष शेरेकर आहे त्यांनी 2 इतर लोकांच्या मदतीने ही हत्याचं कट रचून हत्या करण्यात आले आहेत आणि त्यामुळे या केसमध्ये आम्ही संतोष शेरेकरला 25 तारीखला अटक केलो आणि त्यानंतर दुसरे जे 2 आरोपी होते मोहम्मद अन्सारी आणि शाकिब अन्सारी यांना देखील आज रोजी अटक करण्यात आले आहेत आणि या प्रकारे या केसमध्ये 3 आरोपी सध्या अटक असून तिघेचं जे कस्टडी आहे पोलीस कस्टडी तो आम्हाला 30 जुलैपर्यंत माननीय कोर्टाकडून प्राप्त झाली आहे. पुढील तपास चालू आहे. अजूनपर्यंत मोटिव काय आहे आतापर्यंतचे झाले तपासमध्ये असा निष्पन्न होत आहे की ही जे संतोष शेरेकर होते तो याच्याकडून जे मयत श्री गुरु वाघमारे आहे त्याचा त्रास होता यांना ते याच्या इस्पावर जाऊन त्यांना त्रास देत असायचे आणि तक्रार करतो अदरवाईज त्यांना पैसे पाहिजे या पद्धतीचं त्याचा व्यवहार होता. याला कंटाळून त्यांनी ही गोष्टी प्लान केले आहेत आणि त्याचप्रमाणे या हत्याला कट करण्यात आले आहे. सर मृतकच्या शरीरावर खूप टॅटूज आहे, काही लोकांचे नावही आहे, ते काय आहे आणि अजून या केसमध्ये अरेस्ट होण्याची शक्यता आहे? या केसच्या तपासमध्ये असा निष्पन्न झाले आहेत की तो मेहताचे अंगावर ते काही टॅटू बनवण्यात आले आहेत आणि त्यांनी असा नमूद केले आहे की त्याच्या काही दुश्मन आहेत तर त्याबाबत तपास पुढे चालू आहेत की नक्की काय कारण आहे आणि ही टॅटूचं काय मिनिंग आहे. टॅटूमध्ये जेवढे नाव आहे त्यातला कोण आरोपी आहे का सर? टॅटूमध्ये संतोष शेरेकर याच्या देखील नाव आहेत आणि तो आम्हाला व्हेरीफाई झाले आहे.